नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर हा मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता, पण गेल्या 15 वर्षांपासून इथं राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय. यंदाही या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक हे चौथ्यांदा विजयासाठी उभे राहणार आहेत. पण लोकसभा निवडणुकीत इथं शिवसेनेनं चांगलाच जम बसवलाय. नेमकी कशी राहील या मतदारसंघाची परिस्थिती पाहूयात याचा हा आढावा. किनवट माहूर हा तालुका नांदेड जिल्ह्यात आहे, मात्र लोकसभेसाठी येतो हिंगोली मतदारसंघात. नांदेड जिल्ह्यातील 9 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात हा एकमेव मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक यांनी या मतदारसंघातून 3 वेळा निवडून येऊन विजयाची हॅट्रिक केली आहे. तर तिन्ही वेळेस अपक्ष उमेदवार भीमराव केराम हे क्रमांक 2 वर आहेत. विदर्भ व तेलंगणाच्या सीमेवर असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात बंजारा आदिवासी समाज बहुसंख्येनं आहे, तर दलित व मुस्लिम समाज निर्णायक आहे. याच मतदारसंघातून हिंगोली लोकसभेला सेनेचे हेमंत पाटील यांनी तब्बल 44,000 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे लोकसभाप्रमाणे येत्या विधानसभेला मतदारसंघाचा कौल कायम राहील का हा मोठा प्रश्न आहे. सेना भाजप युती झाल्यास आणि वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते यावरच विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांचं चौथ्यांदा आमदार होण्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. माहूर किनवट मतदारसंघावर प्रदीप नाईक यांचं वर्चस्व आहे. सतत लोकांच्या संपर्कात राहणे ही त्यांची जमेची बाजू, त्यामुळे गेल्या विधानसभेला मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला, पण तोही निसटताच अपक्ष असलेल्या भीमराव केराम यांनी नाईक यांना तगडं आव्हान दिलं. पाहुयात गेल्या विधानसभेचा निकाल कसा लागला. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले. यात त्यांनी 60,127 मतं घेतली. तर अपक्ष उमेदवार भीमराव केराम हे 55,152 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर भाजपच्या अशोक सूर्यवंशी यांना केवळ 18,695 मतं मिळाली. या निवडणुकीत नाईक यांचा 5,000 मतांनी विजय झाला. आमदार प्रदीप नाईक हे यंदा चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. केलेल्या विकास कामांमुळे यंदाही आपला विजय सोपा होईल असा विश्वास विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांना वाटतोय. किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये 7-8 मोठमोठ्याने साठवण तलाव बनवलेले आहे आम्ही. निराळाच्या साठवण तलाव असेल, बोदडीकडे सिंगीचा साठवण तलाव असेल, शेख फरीद वजरेचा, मणकी मिनकीचा आणि एक आमचं मनरामधरचं साठवण तलाव, मायनर इरिगेशन डॅम, ज्याचं पूर्ण काम झालेलं आहे. या दीपावलीच्या वेळेस किंवा दीपावलीच्या नंतर त्याचं गार्ड फिलिंग होईल, जेणेकरून या सिंदखेड, सावरखेड, इकडे चिचखेड, टेंबी या भागातील काही प्रमाणात ओलीच्या कॅनलच्या माध्यमातून सोयी होईल. 2019च्या निवडणुकीमध्ये मला काही त्रास नव्हता. जवळपास 50,000 पेक्षा जास्त रिंगणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निशाणीवर निवडून येईल अशी मला अपेक्षा आहे जनतेच्या मनात. सलग 3 विधानसभा निवडणुकीपासून किनवट माहूरवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकतोय. तर युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटलेला आहे, पण एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इथले राजकीय गणित बदलले. लोकसभेला या मतदारसंघातून शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं, त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा केलाय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किनवट आणि माहूर या विधानसभा मतदारसंघाने 94,000 मताचं मताधिक्य या ठिकाणी कधी नव्हे एवढं दिले, ज्यामुळे या ठिकाणी निश्चित भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या रूपाने किनवट आणि माहूर मतदारसंघाच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार यात कुठलीही माझ्या मनामध्ये शंका. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाचा राज्यातील पहिलाच प्रयोग याच मतदारसंघात केला होता. त्यांनी दलित आणि आदिवासी समाजाची मोड बांधून भीमराव केराम यांना विधानसभेत पाठवलं. त्यानंतर मात्र इथून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण आताची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ढासळू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रदीप नाईक सतत निवडून येत आहेत, पण त्याच्या मागोमाग आदिवासी समाज असल्यामुळे सतत भीमराव केराम हा दुसऱ्या क्रमांकावर नेहमी येत आहे.
मागच्या वेळेससुद्धा 2014 भाजपचा उमेदवार शिवसेनेचा उमेदवार असतानासुद्धा भीमराव केराम हा सतत सेकंड नंबरवर राहत आहे. म्हणून यावेळेचं चित्र सध्या 370 कलम हिंदुत्वाची लाट असं एक असताना या परिस्थितीमध्ये भाजपाचा उमेदवार अजून ठरलं नाही. भाजपाचा उमेदवार जर चांगला उमेदवार दिला आदिवासीमधून तर मला वाटतं यावेळेस केरामसारखा माणूस विजय होण्यास काही ना नाही. यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रदीप नाईक यांची उमेदवारी निश्चित आहे. काँग्रेसकडून राजेंद्र केशवे, किशन राठोड, भाजपतर्फे अशोक पाटील, संध्या राठोड, सुमित राठोड, धरमसिंग राठोड यांची नावं चर्चेत आहेत. तर सेनेकडून सचिन नाईक, ज्योतिबा खराटे यांची नावं आघाडीवर आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर हेमराज उईके आणि मोहन राठोड हे देखील इच्छुक आहेत. यातील सर्वात चर्चेतील नाव आहे ते म्हणजे सचिन नाईक यांचं. सचिन हे आमदार प्रदीप नाईक यांचे पुतणे आहेत, पण ते शिवसेनेचे विधानसभा संघटकही आहेत, त्यामुळे भविष्यात इथून काका पुतण्याची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी करतायत, पण गेल्या अनेक वर्षांपासून इथले प्रश्न आणि समस्या कायम असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अपेक्षित तसा विकास होत नाहीये, पण रखडलेले प्रकल्प देखील पूर्ण होत नसल्याची खंत लोकांमधून व्यक्त होते. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मतदारसंघातील कोणते महत्वाचे प्रश्न आहेत ते. तालुक्यातील पांगरी, पोतारेड्डी, नदगाव तांडा, इस्लापूर, पाटोदा मधील सिंचन तलाव 1991 पासून अर्धवट स्थितीत आहे. सहस्त्रकुंड, उनकेश्वर या पर्यटन स्थळांचा विकास खुंटलाय, याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. जलधारा, सूतगिरणी, उनकदेव सहकारी साखर कारखाना, किनवट MIDC प्रकल्प रखडलेत, त्यामुळे बेरोजगारांचा प्रश्न कायम आहे. राजकीय नेत्यांनी भिशीमधील CRP सेंटर, इस्लापूरचे कृषी विज्ञान विद्यालय ही इतर ठिकाणी पाठवले, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित राहावं लागते. मतदारसंघात हजारो हेक्टर जमीन गायरान आहे, पण तरी देखील कुठलाही मोठा जलप्रकल्प या मतदारसंघात होऊ शकलेला नाही. गेल्या 30 वर्षांपासून जिल्हा निर्मितीसाठी या भागातील जनता शासनाकडे पाठपुरावा करते, पण अद्यापही याकडे शासनाने लक्ष दिलेलं नाहीये. दुसरीकडे राज्यातील दिग्गज नेते भाजप सेनेत प्रवेश केल्यामुळे त्याचा परिणामही मतदारांवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात युती व वंचितचा उमेदवार आघाडीचे गणित बिघडू शकतो व या मतदारसंघात एक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. किनवटून परमेश्वर पेशमेसह मी दीपक गिरमलवार, AM News, नांदेड.